सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा आम्ही तयार झालो तेही आम्हाला मान्य होत मित्रांनो पुन्हा दोन दिवसात काय घडलं कुणा त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला अनेकदा मीडिया मला मी विचारतो एकोणीसला काय झालं परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही सांगितलं की नाही आता पण शिवसेने बरोबर जायचं मला सांगा दोन हजार सतरा ला शिवसेना जातीवादी म्हणून त्यांच्या बरोबर जायचं नाही असं काय चमत्कार झाला की दोन दोन वर्षांनी शिवसेना मित्र पक्ष झाला आणि ज्या भाजपा बरोबर जाणार होतो तो भाजप जातीवादी झाला असं नाही झालं बाबांना मी तुम्हाला सांगतो दोन हजार सतराला त्यामध्ये साधारण काही वेगळं करायचा प्रयत्न झाला दोन हजार चौदा ला देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आम्ही सगळेजण सिल्वरोकला बसलो होतो रिझल्ट येत होते काय प्रफुलबाईंच आणि साहेबांचं बोलणं झालं प्रफुलबाई मीडिया तर तयारच असतो त्या काळात कारण निवडणुकीचा निकाल प्रफुलबाईंनी बाहेर सांगितलं आम्ही बाहेर न पाठिंबा देतो सांगितलं की नाही दोन हजार चौदाला सा सांगितलं आम्ही गप्प बसलो का तर नेत्यांचा निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्हाला सांगितलं सगळ्यांनी वानखेड्याला त्या शपथविधीला जावा आम्ही सगळेजण वानखेड्याला शपथविधीला गेलो नरेंद्र मोदी साहेब मला ओळखतात मी त्यांना ओळखतो त्याच्यावर ते म्हटले की आजीजी कैसे हो क्या हो साब की कैसी तब्येत आहे त्यांनी बाकीच्यांशी पण बोलले भुजबळ साहेबांशी बोलले आम्ही स्वतः बघित होतो टी व्हीला अजूनही पूर्वीची क्लिप असेल तर दिसेल जर आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं का मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहायला सांगितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काही घडलं त्या खोलात जात नाही पण दोन हजार सतराला पुन्हा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार तिथं आमदार बाकीचे सगळे त्यावेळेस वर्षा बंगल्यावर चर्चा झाली वरिष्ठांनी सांगितलं माझ्याकडनं मी जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरे आणि अजून एक कोणतरी होतं चौथं मला आता आठवत नाही का भुजबळ साहेब होते त्याच्यामध्ये समोरनं सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीस त्याच्या संदर्भातलं विनोद तावडे चंद्रकांत दादा ही चौघ होती कुठली खाती कुठले पालकमंत्री पद सगळं मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही खवट बोललो तर पवारांची अवलाच सांगणार नाही त्यामध्ये ते ठरलं आम आम्हाला निरोप आला सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकर यांची मिटिंग झाली त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं पंचवीस वर्षाचा आमचा मित्र पक्ष आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेनेला ते म्हणले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं सरकार राहील आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं ते म्हणले शिवसेना चालत नाही आम्हाला शिवसेना जातीवादी आहे आणि ते बारगळलं तिथनं परत आले वरिष्ठ भाजपवाले म्हणले की आम्ही त्यांना सोडणार नाही त्याच्या संदर्भामध्ये नंतर दोन हजार एकोणीस आलं निकाल लागले निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती होत त्याच्यामध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते दुसरे वरिष्ठ नेते इथं बसले पटेल पत्र, पटेल पत्र, साहेब उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते मी देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली पाच बैठका झाल्या त्याच बंगल्यात आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही आता मला सांगा नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोले मी नाही बोललो त्याच्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे अनेकदा मीडिया मला मी विचारतो एकोणीसला काय झालं परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही आणि मित्रांनो त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नाही आता पण शिवसेनेबरोबर जायचं मला सांगा दोन हजार सतराला शिवसेना जातीवादी म्हणून त्यांच्याबरोबर जायचं नाही असं काय चमत्कार झाला की दोन दोन वर्षांनी शिवसेना मित्र पक्ष झाला आणि ज्या भाजपबरोबर जाणार होतो तो भाजप जातीवादी झाला असं नाही चालत बाबांनो शेवटी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विचाराचं विचारा अंतर असू शकतं घरामध्ये देखील घरातल्यांचं विचाराचं अंतर असू शकतं मतमतांतर असू शकतं पण हे सगळं होत असताना इथं एकदा एक वेगळी भूमिका तिथं वेगळी भूमिका त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्या सरकारमध्ये मला वरिष्ठांनी पक्षांनी तुम्ही सगळ्यांनी आमदारांनी उपमुख्यमंत्री केलं कधी मी हू की सू होऊन दिलं नाही प्रगाशी रुपालीने उल्लेख केला करोनाचा काळ होता कसं काम केलं ते तुम्ही बघितलं कधी त्याच्यामध्ये हलगर्जीपाना दाखवलं नाही कारण आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय आपण त्याची अर्थव्यवस्था सांभाळतोय अशा पद्धतीनं सगळं झालं मित्रांनो तोही काळ तुम्ही बघितला दुर्दैवानी काय घडलं मला माहिती नाही शिंदे साहेबांनी वेगळी भूमिका घेतली आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांना सांगायचो काहीतरी वेगळं घडतंय काहीतरी वेगळं घडतंय आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायचो की मुख्यमंत्री महोदय थोडीशी अस्वस्थता शिवसेनेमध्ये आहे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या प्रमुख आहात परंतु घडायचं ते घडलं मित्रांनो आज इथं सगळे आमदार बसलेले आहेत त्या आमदारांना विचारा माझ्याच उपमुख्यमंत्री महोदयांच्या चेंबरमध्ये मी मला कशाला महोदय म्हणतो उपमुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये मिटिंग झाली सगळे माझ्या सहित सगळे आम्ही त्रेपन्न आमदार आणि विधान परिषदेवाल्यांनी पण सहाय्य केलं होतं का विक्रम नऊ लोकांनी सगळ्यांनी जेवढे आत्ता राष्ट्रवादीचे आमदार आहेत सगळ्यांनी सह्या करून एक पत्र तयार केलं पत्र ड्राफ्ट केलं ह्या सदग्रस्तांनी हसन मुस्लिम साहेबांनी आणि ते सगळं सगळ्यांनी ऐकलं सगळ्यांनी पाहिलं ते पत्र ड्राफ्ट करून सगळ्यांनी सहाय्या केल्या आपल्या वरिष्ठांना विनंती करा की सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे काम होणार नाहीत अडचणी येतील विकास होणार नाही जनतेचे प्रश्न सुटणार नाही लोक आपल्याला विचारतील की बाबा तुम्ही निवडून जाऊन काय केलं काही काही तर पहिल्या टर्मचे आमदार माझी दिलीपरावांची भुजबळ साहेबांची सोडून द्या आम्ही सात सात टम सहा सात टम टंच, आठ आठ टर्मचे आमदार आहोत पण बाकीच्या आमदारांना वाटतं ना, ना। आमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावेत आम्हाला पंचवीस पंधराचा निधी मिळावा तीस छोपनचा मिळावा आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं निधी मिळावा ठोक तरतूद मिळावी मित्रांनो आम्ही करत होतो आम्हाला सांगितलं आता असं करा प्रफुल्ल पटेल अजित पवार आणि जयंत पाटलांची कमिटी केली आणि म्हटलं तुम्ही जावा आणि भाजपच्या वरिष्ठांशी बोला भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं फोनवर आसरी गोष्ट फोनवर बोलून चालत नाही तुम्ही इंदूरला या इंदूरला तिकीटं काढली नाही नाही बरोडाच्या इंदूरवरून काही बरोडा आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं तुम्ही तिकडे गेला तर मीडियाला कळेल आता म्हणलं सरकारमध्ये जायचं तर मीडियाला कळलं तर कळलं नाही म्हणले जायचं नाही आमची तिकीट कॅन्सल केली यांनी तर स्पेशल फ्लाईट केलं होतं आणि आम्ही जयंतरावचे नंतर सांगितलं फोनवर बोला तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता आणि वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही जर इथं येणार नसाल मी दिल्ली सोडून इकडं आलोय तर मला फोनवर बोलता येणार नाही ही महत्वाच्या गोष्टी असतात हे अशा करून चालत नाही मला महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायचं आहे मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे आणि ह्याच्यातलं एक जरी खोटं असलं तरी एका आमदाराने उठावं सांगावं सगळ्याच्या सह्याच्या पत्राची झेरॉक्सची कॉपी आज माझ्याकडे आहे माझ्याकडं आहे ह्यामध्ये मला ती मी दाखवायची म्हटलं तर दाखवू शकतो का मला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही काय माझी चूक आहे या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे आजही माझं ते श्रद्धास्थान आहे पण कार्यकर्त्यांनो महिलांनो तरुणांनो तुम्ही सांगा एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये अठ्ठाव्याण्णव वर्षी रिटायर होतो आय एस आय पी एस असेल तर साठाव्या वर्षी रिटायर होतात राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर रिटायर केलं जातं आडवाणींची उदाहरण घ्या मनोहर मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या कुणाचंही उदाहरण घ्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते तुम्ही आशीर्वाद द्या ना चुकलं तर सांगा ना अजित तुझं हे चुकलं चूक चूक मानण्या करून दुरुस्त करून पुढे जाऊ पण करता चाललं हे कशा करता चाललं हे का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जात काय आम्ही आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची मित्रांनो मित्रांनो आज स्वतः आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले ठीक आहे चव्हाण साहेब आपलं सगळ्यांचं सावा दैवत आहे माझ्याकडनं पण खोडचूस झाली होती मी एक दिवस सकाळी सात ते संध्याकाळी आठपर्यंत तिथं न पाणी पिता न काही करता, करता बसलेलो होतो मला ते खूप मनाला लागलं होतं परंतु मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही तुम्ही आशीर्वाद द्या ना त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था मला सांगितलं दोन मेला त्याच्या आधीच्या मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लबाई सुनील तटकरे जयंत पाटील त्याच्यामध्ये भुजबळ साहेब धनंजय मुश्रीफ साहेब अनिल देशमुख सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा आम्ही तयार झालो तेही आम्हाला मान्य होतं मित्रांनो पुन्हा दोन दिवसात काय घडलं कुणाच टोक त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला तेही मला कळलं नाही आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगा आज आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही चार पाच जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठंतरी येते का नाही शेवटचं मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही घरात देखील साठ वर्ष झाल्यानंतर नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं आम्ही शेतकरी घरातली माणसं शेतकरी सांगतो की बाबा रे आता तू पंचवीस वर्षाचा झालाय तू आता शेती बघायची मी तुला सल्ला देईन ही पद्धत आहे उद्योगपतींची पण तीच पद्धत आहे परंतु बर आत्ता केलं जातं आत्ता जो काही हट्ट मी सुप्रियाशी बोललो अगं सुप्रिया, सुप्रिया आपण एका घरातली एका कुटुंबातली होत लहानाशी मोठे झालोत काहीतरी सांग ते हट्टी आहेत ते ऐकत नाहीत कुणाचं असा कसला हट्ट आहे का आमचा आदर आहे मी म्हणतो खरंच आदर आहे पण हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळलं पाहिजे आता सांगितलं की काही काही आमदारांना बोलून घेतलं जातं ते भेटले नाही तर त्यांच्या ना पत्नीला फोन केला जातो त्यांना भावनिक बनवलं जातं मी नाव घेत नाही पण वरिष्ठ नेत्यांनी एकदा एका आमदाराला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तो म्हणला आम्ही दादांना शब्द दिलेला आता दादांच्या बरोबर आम्ही राहणार आहे कारण अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे की दादा काहीतरी करा काहीतरी करा दोन हजार एकोणीसला केलं ते आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही आता जर काही केलं तर आम्ही तुमच्या पाठीमागे ताकदींशी उभं राहू हे सगळ्यांनी सांगितलं वडीलदारांनी सांगितलं आणि त्याच्यातनं महाराष्ट्रात मध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं नेतृत्व देशामध्ये आहे त्यांचा करिश्मा आहे कुणी कती काही म्हणा चौदाला एकट्या नरेंद्र मोदींच्याकडे बघून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत भाजप सत्तेवर आलाय मोदींच्या करिश्मामुळे आला दोन हजार एकोणीसला पुलवामा आणि काही गोष्टी घडल्या लोकांना त्यांचा पाच वर्षाचा कारभार पटला दोन हजार एकोणीसला पुन्हा ते सत्तेवर आले निर्विवाद म्हणजे राजीव गांधी ज्या वेळेस एकोणीशे चौऱ्याऐंशी ला पंतप्रधान झाले तेव्हा बहुमत कसं मिळालं तेव्हा जास्त मिळालं पण त्याच्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही बहुमत मिळालं परदेशात गेल्यानंतर परदेशी लोक आणि तिथले भारतीय पण त्यांचं उत्साहाने स्वागत करतात जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं कडबुळं बांधण्याचं चा काम चाललंय ज्याचा उल्लेख पटेल साहेबांनी केला माझ्या पण तुमच्या सगळ्यांच्यामुळं काही काही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी ओळखी आहेत मी त्यांना म्हटलं काय झालं पाटण्याच्या सभेत ते म्हणले सभेमध्ये आले होते सगळे मिटिंगमध्ये परंतु काहीतरी घडलं केजरीवाल ज्यांच्या ताब्यामध्ये दिल्ली आणि पंजाब आहे दोन्ही मुख्यमंत्री तिथे बसले होते काहीतरी त्यांचं फिटकटलं दोघही बाहेर निघून गेले ट्विट केलं ते ट्विट तुम्ही आम्ही बघितलं जाल तिथंच फुसकाबार निघाला त्याच्यानंतर स्टॅलिन जेवायला पण थांबले नाही ते, ते पत्र जेवले पत्रकार परिषदेला थांबले नाही ते निघून गेले मित्रांनो असं सगळ्यांचं कडबुळ घेऊन देश चालू शकत नाही एकदा बघितलं जनता पक्षाच्या काळामध्ये देश नाही चालला मोरारजींना इतर नेत्यांना मी त्यांचा अनादर करत नाही पण त्या नेत्यांना त्याच्यामध्ये पाच वर्ष काढता आली नाही अनेक दिग्गज नेते विश्वनाथ प्रताप सिंग असतील त्याच्यामध्ये खूप जण पंतप्रधान होऊन गेले परंतु दुर्दैवानी नाही संधी मिळाली मी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता आम्हाला अनेक बैठकामध्ये या सगळ्या पहिल्या रालीतल्यांना विचारा आमच्या वरिष्ठांनी सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये देखील मोदी साहेबच येणार सांगितलं की नाही मी खोटं नाही बोलणार बाबांनो मला काय मिळवायचं खोटं बोलून खूप काही तुम्ही प्रेम दिलं खूप काही चार चार वेळेला का पाच पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो माझं तर रेकॉर्ड झालंय पण तिथंच गाडी थांबते पुढं काही जाईल मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं मित्रांनो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास देतो की आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढं न्यायची आहे चिन्हही आपल्याकडे राहायचं आहे पक्षही आपल्याकडे राहायचं आहे त्याला कुठंही दृष्ट लागून द्यायची नाही आणि हे सगळं करत असताना आजपर्यंत राष्ट्रवादीची स्थापना झाली आता पंचवीसावं वर्ष सुरू झालंय आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा पक्ष झालाय राष्ट्रीयत्वाची मान्यता आपली रद्द झाली ती परत आपल्याला मिळवायची आहे मी तुम्हाला सांगतो हे जे काही तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मी केलंय नेत्यांच्या मदती मदतीनं केलंय त्यामध्ये दोन हजार चोवीस ला ज्या निवडणुका होतील ना त्यामध्ये राष्ट्रवादीचा जो जास्तीत जास्त एकाहत्तरचा आकडा दोन हजार चारचा आहे तो आकडा कुठल्याही परिस्थितीत पुढे घेऊन आम्ही जाणारच महाराष्ट्र पिंजून काढू मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र सगळं पिंजून काढू पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरू माझी अजूनही माझ्या दैवताला विनंती आहे आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजून पण आशीर्वाद त्या ठिकाणी पांडुरंगाने आम्हाला द्यावा विठ्ठलांनी आम्हाला द्यावा त्यामध्ये तुम्ही आता आम्हाला सांगितलं जातं की आता सभा सुरू होणार आहेत पहिली सभा दिलीप वसे पाटलांच्या आंबेगावमध्ये अरे काय दिलीपरावांनी चूक केली मतदारसंघ बांधलाय उद्याच्याला आम्हाला पण मलाही थोडं बोलता येतं भाषण करता येतं लोक माझं ऐकतात त्याच्या संदर्भामध्ये उद्या जर दौरा त्यांनी सुरू केला तर मला पण सात दिवसांनी तिथं सभा घ्यावी लागेल मला उत्तर द्यावं लागेल मी जर गप्पा बसलो तर जनता म्हणेल हा काहीतरी ह्याच्यात खोट आहे वरॉन मित्रांनो माझ्यात खोट नाही आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की कुणी आमदारांनी एका तर आमदारांना मी मागाशी सांगितलं की नाही तू राहायचं राहिलं सांगायचं समजून सांगितलं सांगितलं वरिष्ठांनी तो अण्णा नाही हो मला नाही आता मी मला आमदार की नाही मिळाली तरी चालू नाही ते सांगत होते शेवटी वरिष्ठांनी काय शब्द वापरला तू निवडूनच कसा येतो ते बघतो अरे तुमची मुलं नती साथ दिली ही भाषा दैवतानी करायची वरिष्ठांनी करायची आणि त्याच्यामध्ये तो आमदार शेवटी म्हटलं मला नको आमदार की मी घरी बसतो साधी काय कार्य करते साधे सहकारी आहेत आम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी सुनील शेळकेला मावळ्यात शोधला निलेश लंकेला पारनेरला शोधला त्या डॉक्टर लॉमटेला अकोल्यात शोधला अशा अनेकांना आपण शोधलं आणि आमदारकीचे तिकीटं दिली सरोजला तिथं नाशिकमध्ये शोधलं आईरेला खूप जणांची नावं घेता येतील मी सगळ्यांची नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही परंतु मित्रांनो माझ्या कार्यकर्त्यांनो माझ्या वडीलधाऱ्यांनो माझ्या महिला भगिनींनो आमच्या मुलींनो मुलांनो मला एक सांगा की आपण हे सगळं करतोय हे राज्याच्या भल्याकरता करतोय केंद्र सरकार राज्याच्या विचाराचं असलं तर केंद्राचा निधी येईल योजना आणता येतील कोट्यवधी रुपयाचा निधी मंजुऱ्या मिळतील आज कितीतरी जणांचे साखर कारखाने अडचणीत आहेत जिल्हा बँका अडचणीत आहेत ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आहे ती आपल्याला दुरुस्त करायची आज आपल्या बऱ्याचशा मालाला भाव नाही माझ्या नाशिकचे कांदा उत्पादक इथं आहेत माझे केळी उत्पादक जळगावचे इथं आहेत माझे वेगवेगळ्या भागातलं कार्यकर्ते आलेले आहेत कुणाचा उसाचा प्रश्न आहे माझ्या मराठवाडा विदर्भाचा सोयाबीनचा प्रश्न आहे कापसाचा प्रश्न आहे अनेक फळबागांचा प्रश्न आहे पीक विम्याचे प्रश्न आहेत काही मागं आम्ही शब्द उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीचे दिलेले होते त्याच्यातली वेळेत परतफेड करणारी पन्नास हजार रुपये द्यायचं काम चाललंय मागची कर्जमाफी झाली दोन लाखाच्या वरची देखील राहिलेली आहे त्याच्यात ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगून मार्ग काढायचा आहे ह्यामध्ये कारण नसताना माझ्या अल्पसंख्याक बांधवांना बडकवण्याचं काम केलं जातो मी तुम्हाला शब्द देतो की कुठल्याही प्रकारे जोपर्यंत अजित पवार त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला अडचण येऊन देणार नाही कारण आपला खंडप्राय देश आहे शेवटी शिवाजी महाराजांनी पण अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि राज्याला पुढं नेलं मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की त्यांनी थोडा आराम करावा एवढा हट्टीपाडा करू नये त्या संदर्भामध्ये मी आज तर थोडंच बोललेलो आहे परंतु उद्याच्याला सभा जर व्हायला लागल्या तर मला वस्तुस्थिती देखील लोकांना सांगावी लागेल ती वेळ येऊ नये ती वेळ कुठल्याही घरामध्ये येऊ नये कुठलंही घर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अंतर पडू नये परंतु ह्या सगळ्याची नोंद माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी घ्यावी मला या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवाराच्या जीवाजीवासेपर्यंत मी अंतर देणार नाही आपल्याला काही झालं तरी मी वाऱ्यावर सोडणार नाही राज्यातल्या जनतेला महत्व देतच एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी या सगळ्या सहकार्यांना घेऊन या राज्याचे प्रश्न मघाशी रुपाली चाकणकरनी पण काही महिलांच्या बद्दलचे प्रश्न सांगितले माझ्या आदिवासींचे प्रश्न आहेत आदिवासींना काही आरक्षणाचे प्रश्न आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा आदर आजही करतो उद्याही करत राहील परंतु करता तरी ना ना। तरी हे सगळं करत असताना कुठंतरी वरिष्ठांनी थांबलं पाहिजे वरिष्ठ आशीर्वाद दिले पाहिजेत जर चुकलं तर कानाला धर ना आणि सांगा नाही तर चुकलं समजून घेईन आणि दुरुस्त करीन पण ह्या पद्धतीनं कुठंतरी वेगळ्या प्रकारचं राजकारण हे मी पण कधी करणार नाही आणि त्याच्यातून देशाला मी आजही सांगतो त्यांनी आम्हाला दहा सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दोन हजार चोवीस मध्ये पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळं उद्या आपल्या या सगळ्या जागा आहेत आपल्याला आपले चोपन्न आमदार त्या जागा आपल्याला मिळणारच आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त जागा काँग्रेसच्या ज्या आहेत त्याही आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामुळं जागा जवळपास नव्वद विधानसभेच्या जागा आपण लढवणार आहोत लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे अशा पद्धतीने हे सगळं करायचंय समोर बी आर एस आहे समोर वंचित आघाडी आहे ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे अजून पण हौशे नऊशे गौशे उभे राहणारच आहेत त्याच्यामध्ये हे जे काही काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ती तर कशी होणार आहे मला माहिती नाही कारण त्याच्यात पण बऱ्याच खाचा खोचा आहेत त्या सांगून सा मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही पण माझी हात जोडून विनंती आहे मी कुणाचाही के अपमान केला नाही मी गेल्या चाळीस वर्षाच्या तीस वर्षाच्या राज राजकीय जीवनात अनेक गोष्टी सहन केल्या अनेकदा मी माघार घेतली अनेकदा मी कमीपणा घेतला अनेकदा आमच्यावर गुगली टाकली तरी मी सहन केली अनेकदा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं एक आणि निर्णय मात्र झाला एक अशा पद्धतीनं झालं मी रोख ठोक बोलणारा कार्यकर्ता आहे मी जर एखादं काम होणार हो असेल तर हो म्हणून सांगतो नसेल तर नाही म्हणून सांगतो इथं आता नाना काटे आमचा आहे त्यांनी जर सांगितलं की बाबा दादा असं करायचं मला पटलं तर मी म्हणेल हो करू आणि नाही पटलं तर सांगेल नादा हे करायचं नाही शेवटी आपणच आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या घरच्या माणसांना कशाकरता खेळवायचं कशाकरता बनवायचं कशाकरता बदनामी करून द्यायची त्या षण्मुखानंद आपल्या हॉलमध्ये त्याच्यात षण्मुखानंद नाही त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये लोकांनी मलाच विलन केलं मला, के मला सांगितलं तर मी करू काय की बाबा मी सांगितलं सोनिया गांधी जसं बस वर बसल्यात आणि खरगे अध्यक्ष आहेत तशा पद्धतीनं साहेब मार्गदर्शन करतील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करतील दुसरं त्यांच्या डोळ्यासमोर तयार होईल काय चुकलं माझं मला सांगितलं होतं मी केलं आज परकीय मुद्दा निघाला चार महिन्यातच वासनात गुंडाळून ठेवला तेव्हापासून युपीएच्या प्रमुख सोनिया गांधीच काम आहेत मग कशामध्ये बदल झाला हे जे काही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं चाललेल्या मित्रांनो यावेळेस मंत्रिमंडळामध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं की नऊ जागा मिळतील आधी वेगळं ठरलं होतं पण ते म्हणले दादा आत्ता नऊ घ्या नंतर बाकीच्या घेऊ त्यामध्ये आपण एका आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिलं एकामध्ये मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व दिलं कॅबिनेट एकामध्ये आज पण मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पन्नास टक्के महिला आहेत आपण महिलेला एकाला संधी दिली तिथं प्रतिनिधित्व दिलं आपण त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक समाज आहे आपण अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं ओबीसी समाज मोठा आहे आपण त्या समाजाला दोन प्रतिनिधित्व दिलं भटका समाज आहे त्याला आपण प्रतिनिधित्व दिलं अजूनही माझे जीवाभावाचे काही सहकारी आहेत महामंडळ उद्याच्याला आपल्याला मिळणार आहेत अजून काही मंत्री राज्यमंत्री पद आपल्याला मिळणार आहेत आपले सदस्य पद मिळणार आहेत तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही जिल्ह्याच्या अध्यक्षांना अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष इथं उपस्थित आहेत वेगवेगळ्या सेलमध्ये आता रुपाली चाकणकरांच्यावर महिलांची जबाबदारी टाकलेली आहे युवकची सुरजवर टाकलेली आहे प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे इतर पण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या जातील परंतु एकटा अजित पवार आणि एकट्या स्टेजवरचे सगळे हे तर काम करतीलच करतील परंतु तुम्हाला पण आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन काम करावं लागेल मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता दादा बोलला दादा करेल अशा नाही मी तर करेलच रात्रीचा दिवस करेल प्रशासन पण चांगलं चालवेल या आमदारांच्या तुमच्या मतदारसंघातली कामं पण त्या ठिकाणी करेल ती कामं करत असताना भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्याही आमदारांना कुठं नाराज होतील अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं होणार नाही आणि तिथं आपल्याही कार्यकर्त्यांना समजून घेण्याचं काम मी करीन आणि हे आमदारांना तर ज्या काही विकासाच्या बाबतीमध्ये राहिलेल्या दीड वर्षामध्ये जे एक वर्ष बॅकलॉग पडलाय तो बॅकलॉग देखील त्यांच्या भागातल्या जनतेचा विकासाचा भरून काढण्याचा शब्द आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी देतो